श्रीगोंदा तालुक्यातील कुळगावचे ग्रामदैवत श्री कोळाई देवी यात्रा येत्या मंगळवारी दिनांक 23 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी संपन्न होत आहे. कोळाई देवीचे हे जागृत देवस्थान असून भक्त येथे मोठ्या संख्येने गर्दी करतात. या यात्रेमध्ये ग्रामस्थ पै पाहुणी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी या यात्रेबद्दल अधिक माहिती दिली आहे. नमस्कार. 23 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी कोळगावचे ग्रामदैवत श्री कोळाई देवीची यात्रा उत्सव त्या ठिकाणी होणार आहे. प्रथमतः सगळ्या कोळगाव ग्रामस्थांना असेल किंवा बाहेरगावी असणारे कोळगावचे सगळे ग्रामस्थ वासी असतील या सगळ्यांना प्रथमतः मनापासून यात्रेच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आपली यात्रा 23, 24 आणि 25 असे 3 दिवस या ठिकाणी होणार आहे. 22 तारखेला उद्या होमाचा कार्यक्रम संध्याकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत होईल. 23 तारखेला पहाटे सकाळी महाअभिषेक होईल, नंतर आरती होईल, नंतर वाजत गाजत साडीचोळीचा कार्यक्रम देवीचा होईल, त्यानंतर नैवेद्य 12 वाजता महानैवेद्याचा कार्यक्रम होईल, दिवसभर दर्शनाचा कार्यक्रम होईल, संध्याकाळी पालखी 4 वाजता मिरवणूक, 7 वाजता छबिना मिरवणूक. त्या ठिकाणी छबिना मिरवणुकीमध्ये उंट घोडे सवाद्यसहित त्या ठिकाणी मिरवणूक होणार आहे. नंतर संध्याकाळी छबिना झाल्यानंतर 11 वाजता ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे. त्याचप्रमाणे उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी हगाम्याचा कार्यक्रम, ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आणि तिसऱ्या दिवशी कोळगाव आणि परिसरातल्या खास महिलांसाठी त्या ठिकाणी जागर स्त्रीशक्तीचा हा महिलांसाठी पहिल्यांदाच आपण कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करतो आहे. कारण सगळे पुरुष मंडळी कार्यक्रम पाहतात परंतु महिला भगिनी ह्या देवीच्या यात्रेच्या काळामध्ये राबराब राबतात, परंतु त्यांना एक दिवस त्यांच्यासाठी महिलांसाठी म्हणून जागर स्त्रीशक्तीचा हा कार्यक्रम 25 तारखेला संध्याकाळी 7 वाजता श्री कोळाई देवी विद्यालयामध्ये होणार आहे. आपण माझी एक नम्र विनंती आहे की कोळगाव पंचक्रोशीतील सगळ्या पक्षाचे सगळे आजी माजी पदाधिकारी, सगळे ग्रामस्थ, ज्येष्ठ मंडळी, माझ्या माता भगिनी, माझे तरुण सहकारी मित्र या सगळ्यांना मी नम्र आवाहन करतो की आपण यात्रा कमिटीमध्ये सहभागी व्हावं, यात्रेमध्ये सहभागी व्हावं, दर्शन घ्यावं, देवीच्या यात्रेमध्ये सगळ्यांनी सहकार्य करून ही यात्रा अतिशय सुंदरपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावं अशा प्रकारची नम्र विनंती आपल्या सगळ्यांना करतो. आणि दुसरी एक विनंती अशी करणार आहे, एका वर्षामध्ये ग्रामदैवताचा एकच कार्यक्रम आपला होत असतो. आपण वर्षभर गावामध्ये राहतो, आपली सगळं रक्षण ही आपली कोळाई माता करत असते आणि या ग्रामदैवतासाठी आपण 2-3 दिवस त्या ठिकाणी वेळ द्यावा. फुल नाही फुलाची पाकळी आपली वर्गणी सुद्धा कारण आपण वर्षभर जे काही पैसे कमवतो, वेळ देतो, याच्यामधला थोडाफार हिस्सा एक देवाच्या कामी लागला पाहिजे म्हणून फुल नाही फुलाच्या पाकळीची वर्गणी सुद्धा आपली मिळावी अशा प्रकारची विनंती आपल्याला नम्रपणे करतो. सगळ्या तरुणांनी 2-3 दिवस स्वयंसेवक म्हणून काम करून त्या ठिकाणी यात्रेचे दोन्ही कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडावेत आणि तिसऱ्या दिवशी सगळ्या महिलांना मी नम्र विनंती करतो की आपण कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी वेळात वेळ काढून कार्यक्रमासाठी या. तुमच्यासाठी सुंदर कार्यक्रम आणलेला आहे. यंदा दुष्काळाचं सावट खरं तर संपूर्ण महाराष्ट्रावर आहे, परंतु आपण कोळगावचा पाणी प्रश्न हा त्या ठिकाणी गेले 2-3 महिने आमचे सगळे सहकारी ग्रामपंचायतचे उपसरपंच सदस्य आणि आमचे ग्रामविकास अधिकारी यांना सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी यात्रेचा पाण्याचा प्रश्न तर सोडवलेला आहे. यंदा आपण जनरेटर सांगितलेलं नाही, लाईटचा प्रश्न सोडवलेला आहे, त्याच्यामुळं पाणी गावामध्ये मुबलक मिळणार आहे, त्यामुळे महिलांना त्यामध्ये कसली प्रकारची अडचण राहिलेली नाही. इथून पुढच्या काळामध्ये आणखी चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि श्री कोळाई देवीच्या आशीर्वादाने करूयात. परत एकदा धन्यवाद सगळ्यांना यात्रेच्या शुभेच्छा. प्रतिनिधी गणेश गाडेकर, माय न्यूज, कोळगाव, श्रीगोंदा.